नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी विष्णू सानप सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो. देशभर गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि पुण्यात काय म्हणायचं. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या झगमगाटात आणि मोठ्या उत्साहात हा गणेश विसर्जन सोहळा पार पडत आहे. पण सर्वच लोकांना हा विसर्जन सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करता येत नाही, कारण त्यासाठी काही कर्तव्य असतात आणि ते कर्तव्य पार पाडत असताना ही विसर्जन करतात. मी गोष्ट करतो आहे वर्दीतल्या माणसाची, म्हणजेच पोलिसांची. आपल्या सोबत आहेत नारायण पवार, पोलीस निरीक्षक, जे की वर्दीत आहेत आणि आज कर्तव्यावर आहेत, बंदोबस्त करतायत आणि त्यातच वेळ मिळत नाही म्हणून आपला घरचा गणपती आपल्या सहकाऱ्यांना घेऊन इथं निर्माल्य हौदात, इथं हौद महानगरपालिकेने निर्माण केले, त्या ठिकाणी त्यांनी विसर्जन केलं. त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या गुणांना घेऊन? सर नमस्कार. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार. आमचं पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झोन 1 आमचं आज पेट्रोलिंग चालू आहे. तर हे पेट्रोलिंग चालू असतानाच आमचा घरचा, माझा हा मुलगा आहे ऋतिक, त्याने घरी छोटा गणपती बसवला होता. म्हटलं तो पप्पा मला गणपती विसर्जन करायचं आहे, पण मला मी त्याला सांगितलं मला आता ड्युटी आहे, पण तू काय कर आता माझ्याबरोबरच चल. आणि आपले ड्युटी करत असतानाच, पेट्रोलिंग करत असतानाच आपला गणपती पण विसर्जन करूया असं करत आम्ही आता सध्या पेट्रोलिंग बी करतो आहे. आणि करत असताना स्वतःच्या घरचा गणपती चालता चालता आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या सहकाऱ्यासोबत या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे आणि आम्ही सर्व बंदोबस्त पण आज दिवसभर करत आहोत. सर त्यातच आपण जे काही निर्माल्य हौद या ठिकाणी आहे की संस्कार प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजन केलं त्याचं, तर या हौदात गणेश विसर्जन करत असताना काय संदेश द्या लोकांना किंवा? हां, मला या ठिकाणी अतिशय चांगलं वाटलं की हा उपक्रम बघितला मी या ठिकाणी निर्माल्य आणि हौदात या ठिकाणी गणपती विसर्जन करत आहेत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कुठं प्रदूषण होणार नाही याची या ठिकाणी काळजी घेतलेली आहे या ठिकाणी, तर अतिशय मी त्यांचं यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने लोकांनी पण पुढाकार घेऊन असे उपक्रम राबवावेत आणि अशा पद्धतीचं गणपतीचं विसर्जन करावं, खूप चांगली गोष्ट आहे. कर्तव्य पार पाडत असताना सणवार हे कसे साजरे करतात किंवा किती यासाठी आपल्याला पडझड करावं लागते किंवा धडपड करावं लागते याचा प्रति या ठिकाणी येतो आहे. सहकारी मित्र संदीप भिशेसोबत विष्णू सानप, पिंपरी चिंचवड.